परंतु हे जे काय 9:30 पत्रकार परिषद असते हे जातीय तेढ निर्माण करण्यासाठी असते. तुम्ही 2-3 दिवस बघताय आणि म्हणून त्या पत्रकार परिषदेला जास्त महत्त्व द्यावं असं काही मला वाटत नाही. दुसरं ते सांगतात की त्यांची सभा थांबवण्यासाठी आम्ही काय करतो. विरोधक असतील बोला त्या, मात्र मागच्या काही महिन्यांपूर्वी आपण बघितलं छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, यांच्या विरोधात बोललं गेलं, कोणीच बोललं नाही अशा पद्धतीने बघता. आज तर सावरकर यांच्या संदर्भातली रॅली देखील. तुम्हाला विरोधकांनी हा प्रश्न विचारला आहे की ज्यावेळेस महाराजांचा हे झालं त्यावेळेस तुम्ही नाही बोललात आणि सावरकरांच्या वेळेस तुम्ही रॅली करताय हे करताय. विरोधक जे आहेत ना हे सोयीस्कर टीका करतात. त्याचं उदाहरण आपल्याला देतो, कोर्टानं जर चांगला निर्णय दिला तर ते चांगलं आहे, कोर्टानं जर विरोधात निर्णय दिला तर ते वाईट आहे, निवडणूक आयोगानं चांगला निर्णय दिला तर ते चांगलं आहे, निवडणूक आयोगानं वाईट निर्णय दिला तर ते वाईट आहे. त्याच पद्धतीची ही भूमिका आहे. आपल्याला आठवत असेल की ज्या ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणाकडनंही वक्तव्य झालं, मी तरी आमच्या पक्षामार्फत स्पष्टपणानं असं सांगितलेलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही सहन करू शकत नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याची गैरदेखील केली जाणार नाही. हे कदाचित ते सोयीस्कर विसरतात आणि म्हणून कुठंतरी आता ज्या चुका झाल्या आहेत त्याच्यावर पांघरून घालण्यासाठी हा विरोधकांचा प्रयत्न. संजय राऊत असं म्हणतात की सावरकर यांचे विचार दाढी वाढवायचे नव्हते किंवा गोमांसबद्दल पण त्यांनी एक वक्तव्य केलं होतं. मग एकनाथ शिंदे असे दाढी काढतील का, त्यांचे विचार मांडतील का, असं एकंदरीत टीका केलेली एक. संजय राऊत, मला असं वाटतं की संजय राऊत साहेबांना जी राज्यसभेची खासदारकी मिळालेली आहे ती 41 आमदारांनी मतदान केलं म्हणून मिळालेली आहे. मी जर त्यांच्या जागी असतो तर पहिला खासदारकीचा राजीनामा दिला असता आणि मग एकनाथ शिंदेसाहेबांना सल्ला दिला असता. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यांची दखल फक्त आपणच घेता, महाराष्ट्रातले कुठचीही जनता घेत नाही. त्याच्यामुळे त्यांच्यावर मी 8-15 दिवसातनं फक्त एकदा बोलतो कारण त्यांना कसं काम भरपूर, आम्हाला कामं भरपूर आहेत. त्यांना सकाळी उठून काम काहीच नाही, सकाळी उठून 9:30 टी व्ही लावला की तारक मेहताचा का उलटा चष्मासारखं तेच असतात. तर मला असं वाटतं की त्यांच्यावर कशाला बोलून त्यांना मोठं करायचं या मताचा मी आहे. पण सर, संभाजीनगरचा जो राडा झाला किंवा तुम्ही जी सावरकर यात्रा सकाळी झाली मग संभाजीनगरमध्ये आत्ता काढली जाते, महाराजकीय अजेंडा राबवला जातोय असं आता संजय राऊत. ठीक आहे, आता बघा हल्ली काय झालं आहे की त्यांच्याच प्रश्नाची उत्तरं आम्हाला द्यायला लागतात. त्यांनी सकाळी आम्हाला प्रश्न विचारायचे आणि आम्ही उत्तरं द्यायची हीच पत्रकार परिषद असते. छत्रपती संभाजीनगरला जे काय प्रकार झाले त्याचे समर्थन कुणीही केलं नाही, उलट आपल्याला मी धन्यवाद देईन मनापासून की आपल्याकडनं देखील एवढं सहकार्य झालं की त्याच्याबद्दल रामनवमी होती आणि रमजानचा महिना देखील सुरू आहे याचं भान ठेवून देखील आपण सगळ्यांनी जातीय सलोखा ठेवण्यासाठी जे काम केलं सगळ्याच मीडियाला मी मनापासून धन्यवाद देतो. परंतु हे जे काय 9:30 पत्रकार परिषद असते हे जातीय तेढ निर्माण करण्यासाठी असते. तुम्ही 2-3 दिवस बघताय आणि म्हणून त्या पत्रकार परिषदेला जास्त महत्त्व द्यावं असं काही मला वाटत नाही. दुसरं ते सांगतात की त्यांची सभा थांबवण्यासाठी आम्ही काय करतो.